नमस्कार. माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीतील गणित विषयाची सीरीज पाहत आहोत. तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर. इयत्ता 8वी विषय गणित, घटक परिमेय व अपरिमेय संख्या. उपघटक आहे परिमेय संख्यांचे दशांश रूप आणि आत्ता आपल्याला सोडवायचा सराव संच 1.3. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. 9/37. या ठिकाणी 9/37 म्हणजे काय? 37 9 भागायचं आहे आपण मांडणी केली. नंतर सर्वप्रथम बघा, 37 हा 9 मोठा आहे म्हणून शून्याचा भाग लागला. या ठिकाणी 9 शून्य वजा केले, 9 राहिले. आता पुढे या ठिकाणी अंक नाही आहे म्हणजे आपण इथं शून्य घेऊया आणि हा शून्य आपण घेतलेला आहे म्हणून या ठिकाणी दशांश शून्य देऊया. आता भाग लावू, 37 × 74, 2 भाग लागला. 90 74 वजा करूया, बाकी राहील 16. पुन्हा एकदा आपण शून्य घेऊया. या ठिकाणी काय आता दशांश चिन्ह द्यायची गरज नाही, एकदाच देतात. पुन्हा भाग लावूया, 37 × 148. 160 ज्यावेळेला तुम्ही 148 वजा कराल तेव्हा उत्तर येतं 12. पुन्हा पुढे भाग लावूया, शून्य घेऊया. 37 × 111. बघा या ठिकाणी 3 भाग लागलेला आहे, इथं 111 लिहिलेत. 120 गेले, बाकी राहिली 9. पुन्हा शून्य घेऊया, पुन्हा 2 भाग लावूया. या ठिकाणी 37 × 74, 90 गेले, बाकी राहिले 16. आता या ठिकाणी बघाल तर अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली आहे ना. इथे 90 होते, पुन्हा इथे 90 झाले. 90 गेले, इथं 16 बाकी राहिली होती, इथं 90 म्हणजे पुन्हा पुन्हा तेच अंक येणार आहेत. म्हणून 9/37 = 0.2, 2, 4, 3, 2, 4, 3. याचाच अर्थ काय? 9/37 = 0.2, 4, 3. आणि या ठिकाणी आपण डोक्यावर रेष देऊया. का देऊया? याचा अर्थ हे जे अंक आहेत ते पुन्हा पुन्हा भाग लावत असताना येणार आहेत. लक्षात आलं? दुसरं गणित, 18/42. हे गणित सोडवण्यासाठी अजून काय सोपं रूप देता येईल बघा, करता येईल ना. 37 आणि 47 6 पड्यात दोन्ही अंक, दोन्ही संख्या आहेत. 3/7 आता भाग लावायला जास्त सोपं जाईल. 7 लहान आहेत म्हणून 0 भाग लावूया. 3 × 0 गेले, बाकी राहिली 3. पुढे अंक नाही आहे, आपण 0 घेऊया. या ठिकाणी 0 घेतला म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह देऊया. आता बघा, 4 भाग लागेल, 7 × 28. 30 गेले, बाकी राहिली 2. पुन्हा 0 घेऊया. 7 × 14, इथं 2 भाग लागला. 20 × 14 गेले, बाकी राहिली 6. पुन्हा 0 घेऊया. 7 × 8 = 56. 8 भाग लागला. 60 × 56 वजा केले, बाकी राहिले 4. पुन्हा 0 घेऊया. 7 × 5 = 35. भाग लागला 5. 40 × 35 गेले, बाकी राहिले 5. पुन्हा 0 घेऊया. 7 × 7 = 49. या ठिकाणी 7 भाग लावूया. 50 × 49 गेले, बाकी राहिले 1. पुन्हा 0 घेऊया. 7 × 1 भाग लागला. 10 × 7 गेले, बाकी राहिली 3. पुन्हा 0 घेऊया. 7 × 28 भाग लागला 4. 30 × 28 गेले, बाकी राहिली 2. म्हणजे या ठिकाणी बघा, अंकांची पुनरावृत्ती या ठिकाणी सुरू झाली. म्हणजे बघा, इथे 30 होते ना, इथे पुन्हा 30 आले. म्हणजे पुन्हा 30 इथे 28 गेले होते, इथे पुन्हा 28 गेले, बाकी राहिली 2. इथे बाकी राहिली 2, पुन्हा 0 गेले. म्हणजे इथं पुन्हा तेच होणार आहे. याचा अर्थ काय? 18/42 0.42, 4, 2, 8, 5, 7, 1, 4. पुन्हा 2, 8, 5, 7, 1, 4. पुन्हा 2, 8, 5, 7, 1, 4. पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणून 18/42 0.42, 4, 2, 8, 5, 7, 1 एवढंच का लिहिलं? हा 4 का नाही लिहिला? याचा अर्थ हे जे ही अंक आहेत हे पुन्हा पुन्हा येणार आहेत म्हणून यांच्या डोक्यावर रेष मारून घेऊया. जे अंक पुन्हा पुन्हा येतात त्यांच्या डोक्यावर रेष मारतात. समजा एकाच अंकाची पुनरावृत्ती होत असेल तर आपण टिंब देतो. पुढचं गणित, 9/14. 14 9 लहान आहेत म्हणून भाग लावला 0.
नावातून शून्य गेले नऊ, पुढे अंक नाही आहे म्हणून शून्य घेतला, शून्य घेतला म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं. या ठिकाणी 90 मधून 84 वजा केले, बाकी राहिले 6. पुन्हा शून्य घेऊया, पुन्हा भाग लावूया. 14 चौक 56, 4 भाग लागला, 60 मधून 56 गेले, बाकी राहिले 4. पुन्हा शून्य घेऊया, 14 दुने 28, 2 भाग लागला बघा या ठिकाणी, 40 मधून 28 गेले, 12 राहील. पुन्हा शून्य घेऊया, भाग लागला 112, 14 8 112, 120 मधून 112 वजा केले, बाकी राहिले 8. पुन्हा शून्य घेऊया, 14 5 70, 5 भाग लावूया, 80 मधून 70 गेले, बाकी राहिले 10. पुन्हा शून्य घेऊया, 34 7 98, भाग लागला 7, 100 मधून 98 गेले, बाकी राहिले 2. पुन्हा शून्य घेऊया, 14 1 14, भाग लागला 1, 20 मधून 14 गेले, बाकी राहिले 6. पुन्हा शून्य घेऊया, 14 चौक 56, भाग लागला 4, 60 मधून 56 गेले 4. या ठिकाणी बघा, इथे 60 आहेत, इथेही 60 आहेत, म्हणजे या ठिकाणी अंकांची काय झाली, पुनरावृत्ती सुरू झाली. म्हणजे 60 मधून 56 गेले बाकी 4, तसंच 60 मधून 56 गेले बाकी 4, पुन्हा शून्य घ्या, 40 मधून 28 गेले 12, पुन्हा इथे शून्य घेऊन 40 मधून 28 गेले 12, म्हणजे पुन्हा पुन्हा. याचा अर्थ काय, 9 6 14 बरोबर 0.0, 6 4 2 8 5 7 1 4, म्हणजे या ठिकाणी या हा जो 4 आहे, या ठिकाणी हा 4 आहे, म्हणजे याच्या पुढचे जे अंक आहे 2 8 5 7 1, हे पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होणार आहे. म्हणजेच 9 6 14 बरोबर 0.0, 6 4 2 8 5 7 1, तर या 4 पासून डोक्यावर रेष मारायला लागेल. बरोबर, चौथं गणित, ऋण 103 अंशामध्ये आणि छेदामध्ये 5 आहे. भाग लावून घेऊ, धन समजून भाग लावू, नंतर चिन्ह देऊया. 5 ने 103 भाग लागताना 5 2 10, 10 तून 10 गेले, बाकी राहिली 0. वरून घेतले 3, 0 भाग लागेल, 5 0 0, या ठिकाणी 0, 3 0 गेले, बाकी राहिली 3. आता या ठिकाणी पुढे भाग तर लावायचा आहे, बाकी 0 आलेले नाही ना, मग आपण काय करूया, इथे 0 घेऊया. या ठिकाणी 0 घेतला म्हणून इथं दशांश चिन्ह देऊया. 5 37, 6 भाग लावला, 30 मधून 30 गेले, बाकी राहिली 0. गणित या ठिकाणी बाकी 0 आली म्हणजे भागाकार पूर्ण झाला. या ठिकाणी 103 अंश छेद 5 बरोबर 20.6, मग ऋण 103 अंश छेद 5 बरोबर ऋण 20.6, पुन्हा ऋण 11 अंश छेद 13. आता सरकस, 13 ने 11 भागायचं, भाग लागला 0 सुरुवातीला, कारण 13 मोठे आहेत, 11 तून 0 गेले, बाकी राहिले 11. पुन्हा 0 घेऊया, या ठिकाणी भाग लावूया, माफ करा, या ठिकाणी 0 घेतलं म्हणून दशांश चिन्ह दिलं मी, आता भाग लावूया. 104 कितवे आहेत, 8 आहेत ना, 13 8 104, 13 9 117, म्हणजे या ठिकाणी 8 भाग लागला, 110 मधून 104 गेले, बाकी राहिले 6. पुन्हा 0 घेऊया, 13 चौक 52, 60 मधून या ठिकाणी 52 घालायचे, भाग 4 लागलेला आहे, 60 मधून 52 गेले, बाकी राहिले 8. पुन्हा 0 घेऊया, 63 78, या ठिकाणी 6 भाग लावूया, 80 मधून 78 गेले, बाकी राहिली 2. पुन्हा 0 घेऊया, 13 1 13, या ठिकाणी 1 भाग लागलेला आहे, 20 मधून 13 गेले, बाकी राहिली 7. पुन्हा 0 घेऊया, 13 5 65, 5 भाग लागला, 70 मधून 65 गेले, बाकी राहिले 5. पुन्हा 0 घेऊया, 13 3 39, इथे या ठिकाणी 3 लिहूया, 50 मधून 39 गेले, 11 राहिली बाकी. पुन्हा 0 घेऊया, या ठिकाणी बघा, 13 8 104, 110 मधून 104 गेले, बाकी राहिले 6. म्हणजे या ठिकाणी पुन्हा अंकांची पुनरावृत्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे ना, बघा इकडे 100 आहेत, इकडे 100 आहेत, म्हणजे 11 6 13 बरोबर 0.08 4 6 1 5 3 8, म्हणजे हा जो 8 आहे तो पुन्हा इथे सुरू झाला आहे, म्हणजे पुन्हा हे पुढचे अंक आहेत ना, 4 6 1 5 3, ते त्याच्या पुढे येणार आहेत. म्हणजेच
ऋण 11/13 बरोबर, या ठिकाणी ऋण चिन्ह 0.84615538 ऋण 11/13 बरोबर ऋण 0.84615538 आणि त्याच्या डोक्यावर आपण ही रेषा मारलेली. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. धन्यवाद.